मिराज गणेशोत्सव पार्श्वभूमीवर आयुक्त संजय पवार यांचे भेट, उंच गणेश मूर्तींचे विसर्जन प्रश्न लवकरच मार्गी आयुक्त। मिरजेत गणेशोत्सव पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त संजय पवार यांनी गणेश तलाव कृष्णा घाट येथे भेट दिली आहे। गणेशोत्सवामध्ये रस्त्यावरील खड्डे आणि उंच गणेश मूर्तींचे विसर्जन कोठे व कसे करणार हा मुख्य प्रश्न निर्माण झालाय। यावर्षी शासनाने गणेश मूर्तीचे नियम शिथिल केल्याने अनेक गणेश मंडळांनी गणेश मूर्त्यांची उंची वाढवली आहे। गणेश तलाव येथे जागा अपुरी असल्याने क्रेन जात नाही, त्यामुळे मूर्त्या विसर्जन मार्ग काढण्यासाठी आयुक्त यांनी कृष्णाघाट येथेही भेट देऊन जागेची पाहणी केली आहे। गणेश तलाव आणि कृष्णाघाट येथे गणेश मूर्ती विसर्जन कसे केले जाईल याचा आयुक्त यांनी अधिकाऱ्यांकडून आढावा घेतलाय। यावेळी विरोधी पक्षनेते संजय बापू मेंढे, नगरसेवक संदीप औटी, उपायुक्त राहुल रोकडे, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत अडके, अप्पा अलकुड यांच्यासह महापालिका प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते। उंच गणेश मूर्ती विसर्जन प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल असे आयुक्तांनी आश्वासन दिले। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज मिरजेमध्ये भेट दिली। गणेशोत्सवासाठी जे आपले सार्वजनिक गणेश मंडळ आहेत त्यांचे गणपती मिरवणुकीने येतात, त्यासाठी रस्त्याची पाहणी आणि तिथे रस्त्यावर काही अडथळे असतील त्याची पाहणी आज केली मिरजेमध्ये। त्याचबरोबर मिरजेमधला एक महत्त्वाचा प्रश्न आहे की मंडळ 450 ते 500 दरम्यान आहेत, त्यामुळं आणि मोठ्या मूर्ती पण जास्त उंचीच्या मूर्ती पण येण्याची या वर्षी शक्यता आहे। मोठ्या मूर्तीच्या उंचीच्या विसर्जनासाठी जी ठिकाणं आपण आज पाहणी केली गणेश तलावाच्या ठिकाणी, गणेश तलावावर लोड जास्त येऊ नये आणि मोठ्या उंचीच्या ज्या मूर्ती येताना जो काही त्रास सहन करायला लागणार आहे, त्रास म्हणजे इलेक्ट्रिकच्या लाईट किंवा वायर्स आहेत त्याचा अडथळा आणि इतर काही अडथळे येऊ नयेत म्हणून आपण आज कृष्णाघाटावरची पाहणी केलेली आहे। कृष्णाघाटावर पण रेल्वेच्या क्रॉसिंगमुळे मोठ्या मूर्ती येणार नाहीत असे एक निदर्शनास आलेलं आहे, त्यामुळे जास्तीत जास्त विसर्जन हे गणेश घाटावरच होईल असा अंदाज आहे। त्यानुसार आम्ही नियोजन करतो आहे। या प्रकारचे नगरसेवक आमचे विरोधी पक्षनेते मेंढे बाबू आणि आमच्या अधिकारी दुसऱ्या हायवेचा मेशाकडून येणाऱ्या रस्त्याची पाहणी करतील, त्यानुसार जर काही योग्य मार्ग निघाला तर तिथून काही मोठ्या मूर्ती आपण कृष्णाघाटावर आणू शकतो अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे। आज पाहणी केलेली आहे, त्यानुसार व्यवस्थित विसर्जन कसं यासाठी। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज।